नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण कैरी भात बनवतो आहे। मस्त चमचमीत लागते ही रेसिपी, मला खूप आवडते। तुमच्या माहितीसाठी मी मधुराज रेसिपी मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे। तर व्हॉट्सअप नंबर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर त्याचं कॅप्शनही इथे आम्ही अपडेट करतो आहे। त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू व्हॉट्सअप थ्रू, कारण व्हॉट्सअप नंबरसाठी मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या। तर तुम्ही जरूर मला व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला या डेली रेसिपीजचे अपडेट्स मिळतील। या रेसिपीज तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला फॉरवर्ड करू शकता। तुम्ही जर या रेसिपीज बघून ट्राय करत असाल तर पटकन फोटो काढून तुम्ही ते व्हॉट्सअपवर शेअर करा। त्याचबरोबर तुमच्या काही नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज, पारंपरिक रेसिपीज असतील तर त्या पण तुम्ही आमच्याबरोबर व्हॉट्सअपवर शेअर करू शकता। त्याचबरोबर तुम्ही फेसबुकवर पण माझं पेज लाईक करू शकता। तिथे पण तुम्ही तुमचे फोटोज, रेसिपीचे फोटोज शेअर करू शकता। त्याचबरोबर या रेसिपीजच्या लिंक्स तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करू शकता। तर कैरी भात बनवण्यासाठी इथे एक कप भात मी उकडून घेतला आहे, बॉईल करून घेतला आहे। शिळा उरलेला भात पण चालेल, थोडासा मोकळा भात हवा आहे आपल्याला। कैरी भात बनवण्यासाठी चिकट असा भात वापरायचा नाही आहे शक्यतो। तर एक कप भातासाठी मी अर्धा कप किसलेली कैरी वापरते। तर कैरी या ठिकाणी मी साल काढून किसून घेतली आहे। जेव्हा आपण किसतो तेव्हा त्यामध्ये मॉइश्चर क्रिएट होतं, ते आपसुकच भातामध्ये ॲब्झॉर्ब होतं, म्हणून आपल्याला भात थोडासा ड्राय करून घ्यायचा। आता हे हलक्या हाताने कैरी आपण भातामध्ये मिक्स करून घेतो। आता तुम्हाला हवं असेल तर तडक्यामध्ये तुम्ही ही कैरी थोडीशी शिजवून घेऊ शकता। मला पर्सनली ही कच्चीच आवडते, त्याची चव खूप छान लागते। हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, खूप सारी कोथिंबीर नाही घालायची। कैरीचा जो कलर दिसतो आहे मस्त असा हलकासा, तो आपल्याला कोथिंबीरच्या रंगाने झाकायचा नाही। या ठिकाणी कैरी आणि भात व्यवस्थित असं मिसळून झालं। तर इथे तडका कढईमध्ये एक चमचाभर तेल मी गरम करून घेतलं आहे। तर सगळ्यात आधी मोहरी, मोहरी अशी मस्त तडतडली पाहिजे। त्यानंतर जिरं, हिंग घालायचं चिमूटभर। त्यानंतर लाल सुक्या मिरच्या मी फोडून घालते, कारण तिखटपणासाठी फक्त आपण या मिरच्या घालतो आहे। हिरवी मिरची वगैरे आपण यामध्ये अजिबात घातली नाही आहे। कढीपत्ता आणि एक चमचा शेंगदाणा। शेंगदाण्याला छानसा खरपूस लाल रंग आला पाहिजे। ॲक्च्युली फोडणीमध्ये कढीपत्ता आणि लाल मिरची आधी घालण्याऐवजी तुम्ही शेवटी घाला, कारण आधी घातले तर ती करपली जाते। इथे शेंगदाण्याला मस्त असा खरपूस लालसर रंग आला आहे। यामध्ये हळद, एक पाव चमचा हळद, हा भात घेऊयात आपण आणि त्यामध्ये हा तडका घालायचा। वाव मस्त। आणि हे पुन्हा एकदा मिसळून घेऊयात। आहा, खमंग असा वास होतो। वाव। आणि या ठिकाणी आपला हा कैरी भात तयार आहे। उन्हाळ्यात खरंच हे म्हणजे मेजवानी असते, पन्ह, कैरीची डाळ, कैरी भात अफलातून। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं ओलं खोबरं पण खाऊन घालू शकता, त्याची चवही खूप छान लागते। किंवा तुपाची किंवा मग खोबरेल तेलाची फोडणी पण या कैरी भातात खूप मस्त लागते। तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे डेली अपडेट्स मिळतील, तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ख्यात रहा।